चपाती आणि भाजीपासून बोर झालात का? तर तयार आहे आपल्याकडे हा मुरांबा, अगदी क्विक आणि इझी रेसिपी आहे। ही रेसिपी आता आपण पाहूया। सर्वप्रथम मी दोन कैऱ्या इथे घेतलेल्या आहेत। या कैऱ्या जसा आंबट आपल्याला घ्यायच्या नाही आहेत, साधारणपणे गोडसर अशा कैऱ्याच इथे घ्यायच्या आहेत। या मी कैऱ्या धुवून स्वच्छ घेतलेल्या आहेत। या कैरीची देठ आता आपल्याला कापायची आहे आणि त्यानंतर त्यांना आपण पील ऑफ करून घेऊया। या प्रकारे आपण पील ऑफ करून घेतलेल्या आहेत कैऱ्या। किसणीवर आता आपल्याला त्या किसून घ्यायच्या आहेत। साधारणपणे याप्रमाणे त्याचा गर आपल्याला दिसतो किसल्यावर। चला, आपली कैरी किसून तयार आहे। आता आपण पुढच्या प्रोसेसला वळूया। कढई घेतली मी इथे, एक चमचा तूप त्यात आपल्याला घालायचं आहे। हे तूप आता मी वितळू देत आहे। या तुपात दोन लवंगा घातलेले आहेत मी। लवंगाने एक वेगळा फ्लेवर आपल्या मुरंब्याला येतो। चार वेलचीचे दाणे घेतले आहेत, त्याची वेलची मी यात घातलेली आहे। एक मिनिटासाठी आपण हे सगळं फ्राय करूया। किसलेला कैरीचा गर आपण यात आता घालणार आहोत। एकजीव करून घेऊया हे सगळं मिश्रण आणि 5 मिनिटासाठी आपण हे स्टीर करत राहूया। 5 मिनिटं झालेली आहेत। आता यात मी 1/2 कप साखर ऍड केलेली आहे। 1 कप गर आपला होता किसून तयार झालेला कैरीचा, त्यात आपण 1/2 कप साखर घातलेली आहे। आता ही साखरसुद्धा आपण एकजीव करून घेऊया। काही वेळाने या साखरेला पाणी सुटायला लागेल, सो सतत आपल्याला ते स्टीर करत राहायचं आहे। आपण पाहू शकता साखर पाणी रिलीज करत आहे, म्हणजे ती व्यवस्थित रीती आता मेल्ट झालेली आहे त्या कैरीच्या गराबरोबर। सतत आपल्याला स्टीर करत ठेवायचं आहे। हे मुरंबा आपला आता शिजला गेला आहे व्यवस्थित रीत्या। 1/2 चमचा हळद घालत आहे। हळदीने एक वेगळा कलर येतो आपल्या मुरंब्याला, छान प्रकारे येलो रंग। आणि टेस्टसाठी स्पायसी होण्याकरिता 1/2 चमचा लाल तिखट घातलेला आहे। हे मिश्रण आपण पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। स्टीर करते मी परत एकदा आणि या प्रकारे आपला हा गरमागरम मुरंबा, कैरीचा मुरंबा तयार आहे। मस्त, अगदी चपाती बरोबर सुद्धा आपण हा मुरंबा खाऊ शकतो किंवा नुसता खाल्ला तरीही छानच। आता मी हा मुरंबा सर्विंग बाउलमध्ये काढून घेत आहे। यम्मी यम्मी महाराष्ट्रीयन मुरंबा।